मायक्रो फायनान्स कंपन्यांचा कर्ज माफ करावा या मागणीसाठी शुक्रवारी महिलांनी आंदोलन केलं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासाठी जाणाऱ्या महिला कार्यकर्त्यांना कोल्हापूर सांगली रोडवरील हालोंडीजवळ अडवण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक महिलांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज दिले कर्जाच्या वसुलीसाठी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून काही वेळा दमदाटी केली जाते शिवाय शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जातोय मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्ज माफ करावीत महिलांना शासनाच्या वतीनं कर्ज पुरवठा व्हावा अशी मागणी छत्रपती शासन महिला आघाडीनं केली होती त्याच मागणीसाठी शुक्रवारी महिलांनी उग्र आंदोलन छेडलं शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील महिला पुणे बेंगलोर महामार्गावर आंदोलन करण्याच्या तयारीत होत्या पण जिल्ह्यात जमावबंदी आदेश असल्यानं पोलिसांनी आंदोलक महिलांना कोल्हापूर सांगली रोडवरील हालोंडी टोल नाक्याजवळ अडवलं त्यामुळे संतप्त महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे आणि उप तर नायब तहसीलदार दिगंबर सानप यांनी आश्वासन देऊन महिलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण संतप्त महिलांनी रस्त्यावर ठाण मांडून आपली भूमिका कायम ठेवली अखेर सव्वीस डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचं लेखी आश्वासन सानप यांनी दिल्यानंतर शुक्रवारचं आंदोलन स्थगित करण्यात आलं मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या पिळवणुकीविरोधात न्याय मिळाला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा महिला आघाडी प्रमुख दिव्याताई मगदुम यांनी दिला यावेळी बिस्मिल्ला दानवडे मनीषा कुंभार स्वाती माजगावे समीर दानवडे अक्सर सनदी अमोल कुंभार यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या